मार्गदर्शन कर श्री सतीशराव धुळे जे आहेत त्यांच्या शेतात ज्वारीच्या कणसावर काही वेबवर म्हणजे जाळे विणणाऱ्या अळ्या तसेच हेलिओथिस म्हणजे जी बोंडअळी असते ती सुद्धा आढळून आलेली आहे. तर काही प्रमाणात जरी आढळून आली त्याचं नुकसान जे आहे ते गृहीत धरून जर आपण विचार केला तर हे सध्या लेट स्टेजला ही अळी आलेली असून याची फवारणीसुद्धा अवघड, कारण हे 7 फुटाचे झालेले आहेत. ते पूर्ण ज्वारी आहे ही 7 फूट उंचीची झाली असल्यामुळं ह्याला फवारणी करताना जी अडचण आहे येतात त्या सगळ्या गृहीत धरून आपण जे लान्स मिळते म्हणजे जो दांडी असते फवारणी पंपाची ती जितकी लंबी होऊ शकते 5 फुटाची तेवढी लंबी तो लान्स वापरून फवारणी करता येणं शक्य आहे. आणि शक्यतोवर या ज्वारीमध्ये जर पट्टा सोडलेला असेल तर फवारणी त्याचा सार्थक होईल. तर ॲझॅडरॅक्टिनची फवारणी आपण इथे करावी, कारण ॲझॅडरॅक्टिन 1500 PPM 40 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जर फवारणी केली तर रिपेलंट अँटीफिडंट म्हणून त्याची एक ॲक्शन होऊन त्या अळ्या ज्या आहेत त्याचं आपल्याला काही प्रमाणात व्यवस्थापन करता येईल. आणि उंच असल्यामुळे 7 फूट जवळजवळ हे असल्यामुळे ज्वारी असल्यामुळे काही प्रमाणात आपल्याला सेफ्टीचाही विचार करावा लागेल. तर फवारणी करताना तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी सेफ्टी किट धारण करून, कारण विषबाधेचा हा जो प्रश्न आहे हा आपल्या हा आता सध्या जिथे तिथे याचे प्रॉब्लेम येत आहेत, तर म्हणून विषबाधा टाळण्याकरिता सेफ्टी किट म्हणजे तो एक ड्रेस असतो फवारणी करतानाचा लॉंग विथ म्हणजे तो चष्मासुद्धा असतो, कॅप असते, ती सगळं धारण करूनच फवारणी करावी जेणेकरून प्रभावी नियंत्रण साधण्यात येईल. सर आपलं संपूर्ण मी डॉक्टर प्रवीण काशीराम राठोड पिकईमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत. दीपक रेडे, अळगाव बुद्रुक.